पुणे महानगरपालिकेतील 18 सेवक राजस्थान विद्यापीठातून इंजिनियर झाले, तशी यादीही महापालिकेनं प्रसिद्ध केली. पण हे सेवक राजस्थानमधल्या कॉलेजेसमध्ये कधी गेले, त्यावेळी त्यांनी इथे सुट्टी घेतली होती का, या पदव्या खऱ्या आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. तांत्रिक शिक्षण डिस्टन्स एज्युकेशननं घेता येत नाही असा AICTEचा नियम आहे. नेमका हा प्रकार काय आहे बघूया खास रिपोर्टमधून. पुणे महापालिकेत पदोन्नती घोटाळा. पदोन्नती पूर्वीच सेवकांच्या हाती आली पदविका. सर्वच पदविका राजस्थान विद्यापीठाच्या. मान्यता नसलेल्या पदविकांना मंजुरी कशी? पुणे महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आलीय. महानगरपालिकेचे सेवक पदोन्नती पूर्वी एकदमच पदविका घेऊन पदोन्नतीसाठी पात्र झालेत. मात्र या प्रकाराची चौकशी न करता महापालिका यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महापालिका ही यादी कशी प्रसिद्ध करते असा प्रश्न आता उपस्थित झालाय. मुळात अशा पद्धतीने ज्यांनी पदव्या आणल्या असतील किंवा अशा पद्धतीने महापालिकेच्या कारभारामध्ये ज्या प्रशासनाला तशी धरून किंवा असं जर कोणी कारभार केला असेल, त्यांना पहिलं ताबडतोब सेवेतून एकतर निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ज्या DPC च्या अंतर्गत त्यांनी पदोन्नतीसाठी अर्ज केला त्या DPC ची एन्क्वायरी सुद्धा थांबवली पाहिजे. याच्याबाबत पहिला निर्णय करून त्यांना ह्या प्रक्रियेमधून ज्या खोट्या पदविका त्यांनी आणल्यात त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई पाहिजे. आमची डिग्री ही फक्त राजस्थान पुरती मर्यादित आहे, राजस्थानच्या बाहेर नाही आहे. सामान्य प्रशासन विभागाने ज्यावेळीच या डिग्र्या जमा करून घेतल्या किंवा आपल्याकडे दाखल करून घेतल्या त्यावेळीच त्यांनी या डिग्र्यांची छाननी MHBT, AICTE आणि AGC यांच्याकडून का नाही करून घेतली, ही फक्त त्याच कॉलेजकडनं का करून घेतली, बाकीच्यांच्या डिग्र्या त्यांनी AICTEकडनं करून घेतल्या, मग याच कॉलेजच्या डिग्र्या त्यांनी त्यांच्याकडनं छाननी का नाही करून घेतली. प्रशासनानं या प्रकाराची चौकशी केली नसेल तर तातडीनं पुन्हा चौकशी करावी असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. ताबडतोब त्या विषयामध्ये प्रशासनाला आदेश देण्यात येतील आणि याच्यामधल्या सगळ्या झालेल्या चुका दुरुस्त केल्या जातील. नेमके निकष काय होते, पात्रतेचे निकष काय होते ते तपासले पाहिजेत. कुठल्या यंत्रणेमध्ये साधारणतः ही यंत्रणा सगळी करत असताना त्याच्यामध्ये कुठली युनिव्हर्सिटी आवश्यक आहे, कुठली नाही आहे, कुठल्या शैक्षणिक अर्हता काय नेमक्या आवश्यक होत्या आणि त्या तंतोतंत पाळल्या गेल्यात अथवा नाही या संदर्भात ताबडतोब त्याची चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या. पदोन्नती प्रकरणातील राजस्थान विद्यापीठाच्या पदविकांची चौकशी प्रशासनानं केली तर अनेक गैरप्रकार उघड होतील. मात्र केवळ कागदाला कागद जोडून संगनमतानं प्रशासन ही प्रक्रिया राबवतंय, त्यामुळे या प्रकरणात कुणाकुणाचे हात अडकलेत हे समोर येणं अत्यंत महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे सह वैभव सोनावणे, News 18 लोकमत, पुणे. या स्पेशल रिपोर्टसह सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. घरातून बाहेर पडाल तेव्हा मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझर स्वतःजवळ बाळगा. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ओमायक्रॉनची भीती असताना किंवा त्याचं सावट असताना आपल्याला कोरोनाची त्रिसूत्री पाळावीच लागणार आहे. वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, दिवसभरातल्या ताज्या बातम्या जर बघायच्या असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, News 18 लोकमत.com, Facebook पर फॉलो करा. पहा फक्त News 18 लोकमत.